नमस्कार, स्वातीस टेस्टी किचनमध्ये अगदी मनापासून तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा। तर आज आपण गाजर न खिस्ता किंवा तुपामध्ये न भाजता आपण हा हलवा बनवणार आहोत। चला तर कसा बनवायचा आहे आणि त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊयात आणि रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करूयात। इथे 1 किलो गाजर घेतलेले आहेत, सुरुवातीला पाहू शकता। यावरचं सगळं साल काढून टाकलेलं आहे आणि आपण आता ह्याचे तुकडे करणार आहोत। पाहू शकता मी आता ह्याचे छान तुकडे करून एका कुकरच्या भांड्यामध्ये ठेवणार आहे आणि पाणी न घालता आपण हे शिजवून घेणार आहोत। अगदी कुकरला 5 ते 6 शिट्ट्या करून घेणार आहोत, म्हणजेच गाजर छान मऊ शिजतील। तर पहा, मी आता हे छान शिजवण्यास ठेवते। तर पाहू शकता मस्त असे मऊ गाजर शिजलेले आहेत, पाहू शकता अगदी हातानेही तुटतात ते। तर चला तर आपण आता हे सर्व गाजर कढईमध्ये काढून घेतलेले आहेत। पाहू शकता आपण आता हे गाजर छान मऊ करून घेऊयात। पाहू शकता मी इथे स्नॅशरच्या साह्याने मऊ करत आहे आणि तुम्ही पाहू शकता आपण हे गाजर जसं मऊ करत आहे तसं गाजरमधलं पाणी वेगळं होत आहे। तर पाहू शकता अशा प्रकारे मस्त असे मऊ गाजर शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला। आणि पाहू शकता मी आता हे सर्व छान मऊ करून घेतलेलं आहे। तर चला तर आपण आता यासाठी काय काय लागणार आहे साहित्य ते पाहूयात। आपण 1 किलो गाजर छान मऊ करून घेतलेले आहेत उकडून, आणि त्यासाठी मी 1 वाटी साखर घेतलेली आहे, 1 चम्मच वेलची पूड घेतलेली आहे आणि दूध घेतलेलं आहे आपण 1/2 लिटर। तर आपण हे दूध फुल फॅट क्रीम दूध घेतलेलं आहे। पाहू शकता मी हे दूध तापवलेलं आहे आणि त्यावर छान अशी जाडसर शाई आलेली आहे। चला तर आपण आता ह्याचा खवा बनवण्यास सुरुवात करूयात। तर मी एका कढईमध्ये दूध हे छान उकळून घेतलेलं आहे आणि आता आपण हे सर्व दूध सतत ढवळत आपण हे सर्व दूध आटवून घेणार आहोत, म्हणजेच आपण ह्याचा छान असा खवा बनवणार आहोत। आपण फुल फॅट क्रीम दूध वापरल्यामुळे हलव्यामध्ये तुपाची गरज भासत नाही। तर मी इथे फक्त 1 चम्मच तूप वापरणार आहे। तेही मी थोडेसे काजू घेतलेले आहेत, ते आपण फ्राय करण्यापुरतंच आपण तूप वापरणार आहोत, म्हणजेच फक्त 1 चम्मचच आपण तूप वापरणार आहोत। तर पहा मस्त असा आता दाटपणा आलेला आहे दुधाला, पाहू शकता तुम्ही मस्त असा। आपण आता हे सर्व छान असं गॅसची फ्लेम फुल ठेवूनच आपण हे सर्व दूध आटवून घेणार आहोत, म्हणजेच ह्याचा खवा बनवणार आहोत। तर पहा मस्त असा दाटपणा आलेला आहे, थोड्या वेळातच छान असा खवा तयार होईल। तर चला तर आपण आता बनवून घेऊयात। तर पहा मस्त असा खवा तयार झालेला आहे। आपण आता यामध्ये गाजर घालून घेतलेला आहे, जे आपण मऊ करून घेतलेलं होतं गाजर, ते छान एकजीव झालं की आपण यामध्ये साखर घालून घेऊयात। तर पहा मस्त असं एकजीव झालेलं आहे, आपण आता यामध्ये साखर घालूयात। साखर घालून झाल्यानंतर साखर वितळेपर्यंत आपण थोडंसं फ्राय करून घेऊयात आणि यानंतर आपण वेलची पूड घालून घेऊयात। पहा मस्त अशी साखर वितळलेली आहे आणि आपण यामध्ये वेलची पूड घातलेली आहे आणि छान आता हे सर्व साखरेचं पाणी जे सुटलेलं आहे ते आपण आटवून घेऊयात आणि थोड्याच वेळात आता गाजरचा हलवा तयार होईल। तर कशी वाटली आपली आजची ही रेसिपी, प्लीज कमेंट करून नक्कीच कळवा आणि नक्की ट्राय करा। खूप सुंदर टेस्टी मस्त असा गाजरचा हा हलवा बनतो, तर प्लीज तुम्ही नक्कीच ट्राय करताल। आणि पाहू शकता आता हा गाजरचा हलवा तयार झालेलाच आहे। आपण आता गॅसची फ्लेम अगदी बारीक करूयात आणि दुसऱ्या गॅसवर आपण आता काजू जे आहेत ते आपण फ्राय करून घेऊयात। तर पहा मी 1 चम्मच तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्येच अगदी हलका कलर येईपर्यंत आपण हे सर्व काजू फ्राय करून घेऊयात। तर मस्त असं फ्राय झाल्यानंतर आपण हे सर्व काजू गाजरच्या हलव्यामध्ये घालणार आहोत। तर पहा अगदी हलकासा कलर चेंज झालेला आहे आणि गाजरच्या हलव्यामध्ये आपण हे सर्व
काजू घालून घेतलेले आहेत आणि अशाच प्रकारे मस्त अशी आपली आजची ही रेसिपी तयार झालेली आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करतालच आणि कशी वाटली प्लीज कमेंट करून मला नक्कीच कळवा आणि सबस्क्राइब जर का केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं चिन्ह नक्कीच दाबा जेणेकरून तुम्हाला माझे सर्व रेसिपी पाहता येतील। तर चला तर पुन्हा भेटूयात अशीच एक नवीन रेसिपी घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।